नमस्कार मित्र हो, माझ्या माधोकानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, यापूर्वी आपण सातव्या वेतन आयोगाच्या बातमीचे बरेच व्हिडिओ पाहिले होते. सातव्या वेतन आयोग कधी लागणार आहे, सातव्या वेतन आयोगामध्ये किती पगार वाढ झाली, याविषयीचे बरेच व्हिडिओ आपण पाहिले. मग मित्र हो, आता आपणास चाहूल लागली ती प्रत्यक्ष पगार वाढीची. मित्र हो, सातव्या वेतन आयोगाची पगार वाढ होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वेतन निश्चिती करावी लागते, त्यालाच आपण सेवन्थ पे फिक्सेशन म्हणतो. त्यासाठी आपल्याला कुठली कुठली तयारी करावायची आहे, यासाठीची आपण सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा मित्रो, शासनाकडून एक पत्रक आलेलं आहे. त्या पत्रकामध्ये सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी करावयाची सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 मुद्दे आहेत आणि 3 तालिका आहेत, 3 तक्ते आहेत. मग यामध्ये काय आहे, कुठली माहिती दिलेली आहे, सविस्तर आज आपण पाहूयात. पहा मित्रो, सेवापुस्तकामध्ये सन 2019 पर्यंतच्या नोंदी अद्ययावत करावायच्या आहेत. मुद्दा क्रमांक 1 आहे. त्यानंतर दिनांक 1/1/2006 ची वेतन निश्चिती आपल्या सेवापुस्तकामध्ये केल्याची खात्री करून घ्यायची आहे, कारण 1/1/2006 सहावा वेतन आयोग लागला होता आणि त्या सहाव्या वेतन आयोगानुसार आपलं 6th पे फिक्सेशन झालेलं आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. हे 6th पे फिक्सेशन झालेलं असेल तरच आपलं 7th पेचं फिक्सेशन होईल. त्यानंतर मित्रो, 2018 पर्यंतच्या सर्व वेतनवाढी बरोबर असल्याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, 2006 ते 2018 पर्यंत सर्व वेतनवाढी बरोबर आहेत की नाही याची पण खात्री करून घ्यायची आहे. 1/1/2016 पासून ते आजपर्यंतची सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक व पेन्शन आदेश जपून ठेवायचा आहे. त्यानंतरचा मुद्दा पाहूया, शिपाई कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे S1 4440 7440 या वेतन श्रेणीतील कमाल टप्पा रुपये 7440 कोणत्या महिन्यापासून ओलांडला आहे याची नोंद घ्यायची आहे. अशा पद्धतीची ही जर माहिती आपणास उपयुक्त वाटली तर आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना त्यांचं फिक्सेशन करण्यासाठी तयारी करायला मदत होईल आणि ते सावध राहतील. अथांग कष्ट करून आम्ही व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. कृपया व्हिडिओ पाहत असताना लाईक करा, आपण लाईक खूप कमी देत आहात. मित्रो, कृपया लाईक करा. परत एकदा भेटूयात नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रो, जय हिंद, जय महाराष्ट्र.